अमरावती विद्यापीठातील भ्रष्टाचाराला कुलगुरू जबाबदार आहेत असे म्हणत एक पत्रकार परिषद घेण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर तसेच कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर यांच्या संगनमताने .com इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर विकसित करणं, स्थापित करणं, इतर एकात्मिक अर्थात डेव्हलप, इन्स्टॉल, इंटिग्रेट या तीनही आयातीचे काम करणारे कंत्राटदार या कंपनीला दिले आहेत. हे कंत्राटदार कायदेशीर कागदपत्राच्या आधारावरती बेकायदेशीर मूल्यांकनाच्या बेकायदेशीर नियंत्रणाच्या आधारावरती देत आहेत. यामुळे करोडो रुपयांचा घोटाळा विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू यांच्या माध्यमातून केला असा आरोप प्राचार्य दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. या कंपनीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे 22.5 लाख रुपयांचं पेमेंट केलं. तसेच सामान्य विद्यार्थ्यांची फी वगळून झालेल्या तसेच शासनाच्या आणि विद्यापीठाच्या 1 लाख रुपयांचा चुना जयपूरकर यांनी या माध्यमातून विद्यापीठाला लावलाय असं प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी म्हटलंय. कुलगुरू मुरलीधर चांदेकर त्याचबरोबर कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विशेष अधिकारांचा वापर करत अपात्र .com इन्फोटेक कंपनीला पात्र करण्यासाठी अटी देखील बदलवल्या आहेत. नियमावलीत गुणांकनास पात्र कंपनीला डावलून अपात्र कंपनीला टेंडर दिला असा आरोप या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. कुलगुरूंनी डॉक्टर मुरलीधर चांदेकर आणि त्यांचे सहकारी प्रकुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर यांनी संगनमताने जी .com इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी WIUMS ह्या संगणकीय प्रणालीचं काम करण्यासाठी म्हणून कंत्राट घेण्यासाठी अपात्र होती, तिला पात्र करून घेण्यासाठी बनावट डॉक्युमेंट्सचा बनावट कागदांचा वापर केलेला आहे. आणि केवळ बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारावरच नाही तर या कंपनीला गुणांकनामध्ये कमी गुण असताना सुद्धा स्वतःच्या अधिकाराचा वापर करत या कंपनीला पात्र करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केलेला आहे. आणि केवळ एवढ्यावरच कुलगुरू आणि माननीय प्रकुलगुरू थांबले नाहीत तर त्यांनी या कंपनीने कुठलेही सॉफ्टवेअर 14 मॉड्यूल्स वेळेत विकसित न करताही यांना 27 लाखाचं पेमेंट केलेलं आहे, जे की नंतरच्या समित्यांनी दाखवून दिलेलं आहे की ही मॉड्यूल्स 2019 पर्यंत अपूर्ण होती आणि याचं पेमेंट 30 सप्टेंबर 2017 झालेलं आहे. याही पलीकडे जाऊन कुलगुरूंनी या कंपनीची जणू काही वकिली आणि कुलगुरू मिडलमॅन म्हणून, दलाल म्हणून, कमिशन एजंट म्हणून काम करतात आहेत की काय, इथपर्यंत शंका घेण्या इतके यांनी .comचे उल्लंघन केलेले प्रकरणं मिटवलेले आहे किंवा पांघरून घातलेलं आहे. हे .comला काम या 28 मॉड्यूलचं 8 महिन्यात पूर्ण करायचं असताना, ऑक्टोबर 2017 याची मुदत संपली असताना, आजपर्यंत एकही शोकॉज दिली नाही, दंड केला नाही. उलट पक्षी त्यांनी केलेल्या डिलेचा केलेल्या वेळकाढूपणाचा किंवा विलंबाचा पुरस्कार म्हणून त्यांना डिसेंबरमध्ये 31 मार्च 2021 मुदत वाढवून दिलेली आहे. हे अत्यंत बेकायदेशीर काम आणि कुलगुरूंना असलेल्या अधिकाराचा गैरवापर कुलगुरूंनी केला असल्यामुळे. प्रतिनिधी विक्की बाभुळकर, News24, अमरावती. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.